हे बघा, मी तुम्हाला आता सांगते, तुमच्या मनात जे काय आहे ना ते आताच्या आता मला सांगा, पण हा सततचा त्रास देणं बंद करा, पाया पडते मी तुमच्या। अरे तो डॉक्टर येतो, आलो वाटत, डॉक्टर आलं, दिवस पावला म्हणायचा। चल बरं, काय चाललंय ते बघूया। मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये डॉक्टर, उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं, कुठे गेला होता तुम्ही, का कोणाला सांगून गेला नाही? सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला विनाकारण एवढा त्रास झालाय याची कल्पना नव्हती मला। हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये। सॉरी, मला माझा वेळ हवा होता, मी आज दिवसभर तुम्ही मला काल काय म्हणाला त्याचा विचार करत होतो, तुम्ही मला निगरगट्ट म्हणालात ना, आणि मला विचार करायला भाग पाडलं। माझं मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं, मी नक्की कसा आहे, मला उत्तर मिळालं, मी खरंच निगरगट्ट आहे, असंवेदनशील आहे। जन्माला आलेल्या माझ्या आई बापाने गटराच्या कडेला मला फेकून दिलंय, तुकडे खाऊन उष्ट खरकट खाऊन मी दिवस काढले, जेवायला नसताना पाणी पिऊन झोपायचो। पूर्ण एपिसोड पहा Z5 माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात राग नाहीये, काहीही राग नाहीये, खूप आदर आहे, खूप रिस्पेक्ट करतो मी तुमचा, पण व्यक्त होण्याचा कधी चान्स मिळालाच नाही। नाही प्लीज, आज मला बोलू द्या, मी सर आज नाही बोललो तर आयुष्यात कधी बोलेन की नाही माहिती नाही। अनाथ म्हणून आईच्या प्रेमाशिवाय, आईच्या उभेशिवाय, आईच्या स्पर्शाशिवाय वाढणं काय असं तुम्हाला माहिती नाही। आई लेकराला जगावर प्रेम कर असं सांगते ना, मला सांगणार कोणीच नव्हतं, कारण आईच नव्हती, आईची प्रेमाची उब कधी मिळालीच नाही मला, त्यामुळे सतत आतून कोरडं वाटत होत। माणसाशी दिसली ना मला खूप भीती वाटायची, मी प्रेमाचा हात पुढे केला, मैत्रीचा हात पुढे केला तर ती माणसं मला सोडून निघून जातील की अशी सतत भीती वाटायची, याचा त्रास होईल अशीही भीती वाटायची। कदाचित त्यातूनच मी काल जे काय वागलो ते वागलो असेल, मी मिस्टर विजयची देखील माफी मागणार आहे आणि तुमचीही माफी मागतो, जमल्यास काल मी जे काय वागलोय त्याबद्दल मला माफ करताना तर करा, आणि माझ्या जगण्याला माझ्या आयुष्याला एक नवीन दृष्टी दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे मी तुमचा। डॉक्टर, डॉक्टर खरंच देव माणूस आहे, हो लय बोगलं राव डॉक्टरांनी, अशी वेळ दुश्मनावर येऊ नये कधी, एवढं असून सुद्धा लोकांसाठी किती करतात डॉक्टर, किती जाटतात। चला अग, चुकून दाखवा लागला, मी असा आनंदात डॉक्टरला करत होतो आणि तू आडवी आली म्हणून धक्का लागला। काय, तो कंपाऊंडर परत आला, ही काय आनंदाची बातमी हाय वर मोड द्या। डॉक्टर कुठं गेला होता तुम्ही आम्हाला न सांगता, ही तर तुमच्या काळजीने आमचा जीव खालीवर झाला होता बघा। अजून वाईच उशीर केला असताच यायला तर अटॅकनच मिळली असतो नाही का आपण सगळी। हाय वाईस गबस की तू डॉक्टर, अहो तुम्ही कुठं दिसना म्हणून आहे ना लय वाड्यात मोठं रामायण झालं बघा, आख गाव उडकत होत तुमसनी। तुम्हाला कोणी किडनॅप बिडनॅप तर केलं नव्हतं ना, तसं असाल का नाही, तुम्ही फक्त नाव सांगा त्याचा खटकाच बंद करतो एका दुखीतच। अरे नाही बजा, असं काही झालेलं नाही, मी एकदम व्यवस्थित आहे।
ऍक्च्युअली माझं खूप महत्वाचं काम होतं म्हणून मला खटावला जावं लागलं आणि त्यात गडबडीत मोबाईल पण चार्जिंग करायचा राहून गेला. हो डॉक्टर, मग सांगून तरी जायचं ना. अहो डॉक्टर, तुम्ही घावत नव्हतं म्हणून मंजूला पोलिसांनी घेऊन गेल. त्रास झाला बघा. अहो तुम्ही सांगून तरी जायचं. तुम्ही सांगून गेला असत तर एवढं सगळं झालं नसत. नाही, चुकलंच माझं. मी जाताना तुम्हाला सांगून जायला पाहिजे होत. माझ्यामुळे मंजुळाला खूप त्रास झाला. मी येताना त्यांची माफी पण मागून आलोय. काय उपकार केला नाहीच. तुझ्यामुळे एवढा त्रास झाला, मग माफी मागितलीच पाहिजे. डॉक्टर तुम्ही जावा, हात पाय धुवा, मी जेवण गरम करते. भूक लागली असेल ना. कशाला मंगलताई, जे आहे ते वाढलं तरी चालेल मला. अहो त्याला किती वेळ लागते, ते ती लगेच गरम करू. जाऊ तुम्ही हात पाय धुवा, चला. नाम्या काय मागतोय सर त्याच्याकडे. डॉक्टर टिम्पल, तू कधी आलीस? अभी आपकी लिए खाना लेके आई. पर बस लेना अटकी नका करू. कुठं गेला होता तुम्ही? किती हुडकलं तुम्हाला. आणि मला माहित आहे तुम्ही मुद्दा म्हणून सांगता गायब झाला ना. आणि मंजू दीदी तुमच्याशी भांडली म्हणून तिला डायरेक्ट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवलं. क्या शातीर दिमागे डॉक्टर आपका. खरच प्लॅन सक्सेसफुल केलाय तुम्ही. टिम्पल किती निर्लज्ज मन आहे अगं तुझं. एका बाईला पोलीस घेऊन गेले आणि त्याचा तुला आनंद होतोय. अगं लाज वाटली पाहिजे त्याची तुला. काय बी काय बोलताय डॉक्टर, लाज वाटण्यासारखं मी काय केलंय. उलट तुमच्यामुळे मंजू दीदीला पोलीस स्टेशन मध्ये नेलं होतं. आणि काय हो, तुम्हाला का तिची एवढी काळजी वाटते. नक्की झालंय काय तुम्हाला? मला काय झालंय मला खरंच काही माहिती नाही, पण मी बदललो आता. चॅलेंजचं लक्षात आहे ना तुमच्या? हो डिम्पल, मला चॅलेंजही लक्षात आहे आणि आजपर्यंत मी जे काय वागलो ते सगळं लक्षात आहे. माणसाला एकदाच त्याचं आयुष्य मिळत, त्याच्या कर्मानं त्याला ते सुंदर करता आलं पाहिजे. ते कर्मानं नाही, पैशानं सुंदर होत. आणि माझ्यापेक्षा जास्त आहे ना, तुम्हाला चांगलं माहिती. त्यामुळं काय बी वायफळ बडबड करू नका. मला खरं खरं सांगा, तुम्ही कुठं गेला होता आणि काय करत होता? प्रायश्चित्त, प्रायश्चित्त करण्यासाठी गेलो होतो. उशिरा का होईना मला माझी चूक लक्षात आली. तुझा विश्वास बसणार नाही, मंजुळाने माझे डोळे उघडले. माझ्या चुकांकडे, माझ्या दोषांकडे बघायला भाग पाडलं. प्रेम हे निखळ असायला हवं, असं ओरबडून हिसकावून फक्त आपण माणसाला मिळवू शकतो, प्रेम नाही मिळवू शकत हे कळलंय मला. मंगल डिम्पल काय चाललंय ग तुमचं? लेकाली वाळून आंघोळ घाली चोळून तुला गारा करायची काय गरज होती ग? मी साधा चहा कर म्हणलं तर साखर संपली आहे तुमची. आणि त्याच्या मुडद्यावर घाल गरा करून. डॉक्टर बर झालं तुम्ही आलात, गरा केलाय तुमच्यासाठी. बसा की नाश्ता करा. नाही नको. वय वय घाल त्याच्या मुडद्यावर सगळं. आय जरा वाईज तोंड बंद कर की, गटो कापटून जीव देऊ मी. आली का चाक? तरी म्हणला अजून कसा म्हणला नाहीस. डॉक्टर तुम्ही नका ध्यान देऊ, बसा की गरा खावा. नाही खरंच मंगलताई नको. ऍक्च्युअली माझं खूप महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. अगं मग चहा तरी घ्या की. नाही मंगलताई चहा पण नको, खर तर माझं वेगळंच काम होतं तुमच्याकडे. हे घ्या. पैसे हो भाड्याचे, चहा नाश्ता आणि जेवण करतो त्याचे. तुम्हालाही पैशांची गरज असेल ना, म्हणून ऍडव्हान्स मध्येच दिलेत. राहू द्या, येतो मी. बघितलं का आत्या, हा तुम्ही डॉक्टरांना एवढं बोलता पण शेवटी तेच आलं ना मदतीला. एवढं पैसे दुसऱ्या कोणी दिलं असतं का? डॉक्टर आठाने पण सोडत नाही कोणाला. आणि आज हो एवढा ऍडव्हान्स, चक्कर काय आहे? गावात आल्यापासून डोक्याला जे टेन्शन होतं ना
ते म्हणजे तो डॉक्टर. त्यांच्यामुळे दोनदा डील कॅन्सल झालं, पण आता तेही टेन्शन गेलं. आता असं वाटतंय सगळं लवकर नीट होईल. संजूने एका नवीन पार्टीला आपली जागा दाखवली आणि त्यांना ती जागा खूप आवडली. ते लवकरच सांगणार आहेत व्यवहारासाठी कधी भेटायचं ते. तू इतकी मेहनत घेतेस, इतकी धडपड करतेस, एक ना एक दिवस सगळं नीट होईल यावर विश्वास बसलाय माझा. आता अशीच आनंदी राह, खुश राह. तू खुश असलीस ना की खूप सुंदर दिसतेस. अहो अग, लाजल्यावर तर अजूनच सुंदर दिसतेस. सोडा तुम्ही ना. अहो तुझ्या चेहऱ्याकडे बघतच राहा असं वाटत. तुम्ही ना काहीतरीच काय. अग खरच बघतच राहा असं वाटत. पहाटे पहाटे साखर झोपेत पडलेलं एक गोड स्वप्न वाटतेस तुम्हाला. या स्वप्नातून बाहेरच पडू नये असं वाटत. हे डोळे, गालांवरच्या बटा, मोबाईलमुळे रात्र जागरण होतं आणि त्यामुळे ऍसिडिटी होते. मी तुम्हाला गोळ्या देतो, त्या घ्या, बरं वाटेल. चालेल. हे सकाळ दुपार संध्याकाळ किती पैसे झाले डॉक्टर? 500 रुपये. नाही, तुम्ही 50 रुपये द्या. किती? 50 रुपये. फक्त 50 रुपये? हो, तुमचा प्रॉब्लेम फार सिरियस नाहीये. तुम्ही तरुणांनी स्वतःच्या हेल्थ कडे नीट लक्ष दिलं ना, हे असे 50 रुपये खर्च करायची वेळ येणार नाही. तुम्हाला सांगतो, आपल्या बॉडीमध्ये इतकी पॉवर असते, असे छोटे छोटे प्रॉब्लेम ती स्वतः रिकवर करू शकते. बरं डॉक्टर, येतो. काय झालंय डॉक्टर तुम्हाला? आपको ऐसे देखने की आदत नाही है मुझे. टिम्पल, मग आता सवय करून घे. म्हणजे? मी असंच वागणार आहे, मी लोकांची सेवा करणार आता. ते सेवा बिवाचं ठीक आहे, पण 500 रुपयावर न डायरेक्ट 50 रुपये, 200 रुपये तरी करायचे. डिम्पल, अगं सेवा अशी पैशांमध्ये नाही मोजताय. मग तेवढे 50 रुपये तरी कशासाठी घेतले? कारण वाड्याचं भाडं द्यायचं होतं म्हणून. आता मी लोकांची सेवा करायचं ठरवलं, त्याचा त्रास तुम्हा लोकांना का? तुम्ही नक्की डॉक्टरच आहे ना? का ते पिक्चर मध्ये दाखवतात कुठलं तरी डुप्लिकेट माणूस डॉक्टर बनून आलाय, तसं नाही ना? डिम्पल, अगं मी डॉक्टरच आहे, पण मी बदललो आता. तुमची तब्येत बरी आहे ना डॉक्टर? नाही तर चला आपण कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या डॉक्टर कडे जाऊ. हा डिम्पल, मला काही झालेलं नाहीये, मी एकदम व्यवस्थित आहे. तू एक काम कर, बाहेर जा, बाहेर पेशंट आले असेल त्यांना आतमध्ये पाठव. जा, या, बसा. बोला, काय होत तुम्हाला? चक्कर आली होती, डोकं दुखत. बर, ही डॉक्टर नक्की बदलल्यात का? यो ह्यांचा काहीतरी प्लॅन आहे. मंजू दिदी आली. अरे शुभंकर, हळू किती जोरात बोलतोयस, धडपडशील ना? अगं तू लय भारी शिकवती ना, म्हणून. अभ्यासाचं फारच मनावर घेतलंयस तू. स्मार्ट बॉल. म्हणजे तिला गुड मॉर्निंगच नाही म्हणलो. उभा राहा. गुड मॉर्निंग मंजू दिदी. गुड मॉर्निंग. बसा खाली. आज मी तुम्हाला बालकवींची एक सुंदर कविता शिकवणार आहे. हिरवे हिरवे गाल गालचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. म्हणजे
काही नाही. निजली शेते निजले रान, निजले शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान, निजले प्राणी थोर लहान, अजुनी जागी फुलराणी ही, अजुनी जागी फुलराणी ही, आज कशी टाळ्यावर नाही, आज कशी टाळ्यावर नाही, लागे ना डोळ्याशी डोळा, लागे ना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला, काय जाहले फुलराणीला. कशी वाटली कविता? छान. आवडली ना? हो. मग आता तुमचं पुस्तक काढा आणि कविता पाठ करा. संजय आता इकडे 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 बोल की रे बाजा. संजय त्या दिवशी पोलीस स्टेशनात तू वकील घेऊन आलास, म्हणजे सोडिवलंस. मला काय सुधारलं नसतं का? तू इतकं भारी म्हणजे भारी काम केलंयस का नाही? मैत्रीत कुठं भारी ना हलका असतो वैर बाजा. अरे ती लहानपणाची मैत्रीण आहे माझी, इकडे एकटीच आहे. मग तिला मी मदत करणार नाही तर कोण करणार? आता तिच्या जमिनीसाठी धडपडतोया. लवकरच डील फायनल होईल बघ. हो दे बाबा हो दे, तशी मी तिला पैशांची गरज आहे. कुठली पार्टी आहे? आपल्या बाजूच्या गावचं सुरेश पाटील, लय मालदार पार्टी आहे. सुरेश अप्पा जमीन बघितल्या बघितल्या पसंत केली, घासाघीस नाही काय नाही, लगेच व्यवहार करून टाकू म्हणलं. आता फक्त कागदोपत्री व्यवहार बाकी आहे. अरे मग करून टाकी लवकर. ह्या कामात तुला कुठली बी आणि कसली बी मदत लागली का नाही आम्हाला सांगायचं. सांगायचं म्हणजे सांगायचंच. हा बरं येऊ का? वाईज घायत आहे जरा. हा चालत. अरे मारतोयस कशाला? एवढ्या दोस्तीच्या नात्याने मी तुला सांगितलंस, कधी मला हुंगून विचारलं नाहीस, आणि त्या मंजूनं सांगितलं की लगेच ऐकायला लागलायस बरं. हा अरे तिने लईच पोटतिडकीनं सांगितलं बघ, आणि एवढ्या पोटतिडकीनं ती कुणाला बी सांगत नाही. आता डॉक्टरचंच घे. मी ऐकलं होतं की मंजूची जमीन डॉक्टर घेणार होते, पण आता आपण काय ऐकलं? सुरेश पाटील घेणार आहे. म्हणजे अरे नसेल जमला त्यांचा व्यवहार, त्यात काय एवढं? अरे तसं नाही, मला ना यात काहीतरी गडबड वाटते. मला माहिती काढायला पाहिजे बघ. ए ना म्या, माहिती नंतर काढ. आधी तुझ्या गिराकडे बघ जरा, नाही तर तुझ्या मॉल मध्ये माल शिल्लक राहायचा नाही. ए चिन्या, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. हे कर्म करत राहिल्याने मला आनंद मिळतोय. तुला सांगतो खूप शांत वाटतंय, हलकं वाटतंय. आणि तुमचं हे सगळं बघून माझं डोसकं जड झालंय. तुम्ही जर पेशंट कडनं असं पैसे घ्यायचं बंद केलं ना, तर माझा पगार द्यायला बी पैसे उरायचं नाही तुमच्याकडं. सॉरी डिंपल, गडबडीत तुला सांगायचं राहून गेलं. मी तुझे पैसे आधीच साईडला काढून ठेवले. तू मेहनत करतेस, त्याचा मोबदला तुला मिळालाच पाहिजे. पैशाचं राहू दे डॉक्टर, तुमचं काय चाललंय ना मला काहीच कळना झालंय. अहो सरडब एवढं रंग बदलत नाही ना, एवढं तुम्ही रंग बदलताय. तुमच्या अशा वागण्यापाई तुम्ही स्वतःचं बी नुकसान कराल आणि माझं बी. नाही होणार डिंपल, तुझा पगार तुला दर महिन्याला मिळत राहील. हो डॉक्टर, मी पगाराचं नाही बोलते. आपण काय ठरवलं होतं उसके बारे में बात कर यू मी. सॉरी डिंपल, पण आता माझ्याकडनं त्या कामाची अपेक्षा ठेवू नको. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा मला अजिबात नकोय. माणूस जन्माला आल्यानंतर काय घेऊन आला होता आणि जाताना काय घेऊन जाणार आहे? मग कशाला पैशाची हाव? हे बघ, तुला जास्त पगाराची नोकरी हवी असेल तर तू दुसरीकडे नक्की जॉब कर, पण चुकीच्या मार्गाने पैसे अजिबात कमवू नकोस. हा याने तुलाच त्रास होईल. बस झालं डॉक्टर, मला आज दवाखान्यात नाही तर एखाद्या बाबाच्या मठात आले ना असंच वाटायला लागले. अगं आयुष्य म्हणजे एक मठच आहे. मग त्या मठात आहे ना तुम्हीच प्रवचन करत बसा, मला ना ऐकायचं तुमचं प्रवचन. यांच्यावर कोणी लिंबू फिरवलाय? काहीच असं वागून सगळ्यांवर लिंबू फिरवतात, काहीतरी गडबड नक्कीच आहे. बोला काय म्हणताय, तुमचं काही काम होतं का? नाही काही काम नव्हतं. त्या दिवशी मी तुम्हाला एवढं बोलायला नको होतं. माझं बोलणं तुम्ही एवढं मनाला लावून घ्याल असं मला वाटलं नव्हतं.
नकळत माझ्याकडून तुमचा अपमान झाला त्याबद्दल सॉरी. नाही पहा, तुम्ही सॉरी म्हणू नका. खर तर माझीच चूक होती. मी तुमच्याशी एवढं कठोर नव्हतं वागायला पाहिजे. तुम्ही माझी चूक मला दाखवून दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. डॉक्टर राव, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. खर तर मला खूप अपराधासारखं वाटतंय, गिल्टी फील होतंय. मी तुम्हाला एवढं टोकाचं बोलायला नको होतं. तुम्ही मला माफ केलं? हो. नाही, आधी म्हणा तुम्ही मला माफ केलं म्हणजे माझ्या मनाचा ताण कमी होईल. बरं ठीक आहे, माफ केलं. खरंच मला विश्वासच बसत नाहीये. मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल? खिडकी उघडू, चालेल? तुमची हरकत नसेल तर. माझी काहीच हरकत नाही. अरे वा, आज चक्क तुम्ही बाहेर बसलात. कसा होता आजचा दिवस? मस्त, खूपच मस्त होता. थँक्यू, थँक्यू सो मच. हे काय अचानक आभार प्रदर्शन कशाला? पूर्वी तुम्हाला लोकांच्या नजरेची भीती वाटायची. लोक तुमच्यावरती हसतील, तुमची चेष्टा करतील म्हणून तुम्ही घाबरायचं. मनात इतकं सगळं असताना तुम्ही रूमच्या बाहेर येऊन लोकांसमोर आला. तुमच्या या एका निर्णयामुळे खूप काही गोष्टी बदलल्या. जशा की? खूप काही. आता गावातले लोक मला रिस्पेक्ट देऊन बोलतात. पूर्वी कारण नसताना मनात अपराधीपणाची भावना असायची, पण आता नाही. आता लोकांच्या नजरेला नजर भिडून मी बोलते. ज्या लोकांनी माझी बदनामी केली, माझ्याबद्दल वाईट साईट बोलले, माझ्याबद्दल नाही त्या अफवा पसरवल्या, अशा सगळ्यांची तोंड आपोआप बंद झाली. सगळं कसं छान छान घडत. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या एका निर्णयामुळे शक्य झालं. खरंच तुम्ही खूप मोठी हिंमत दाखवली. हिंमत दाखवायचं बळ तुझ्यामुळे आलंय माझ्यात. माझ्या प्रत्येक सुख दुःखात साथ दिलीस तुम्हाला, या अशा अवस्थेत सांभाळलंस. आणि आता तू अडचणीत असताना मी नको तुझ्या पाठीशी उभं राहायला. पाठीशी नको, नाही म्हणजे तुम्ही माझ्या सोबत राहा. तुम्ही सोबत असाल ना की अख्ख्या जगाशी लढायची हिंमत मिळते. म्हणजे येऊ का? अरे संजू तू. नाही म्हणजे तुम्ही बिझी असाल तर नंतर येईन. बोला तुम्ही. अरे आम्ही बिझी वगैरे काही नाही, ये ना. बोल, काय काम होत? तुला म्हणलं नव्हतं का त्या जमिनीच्या पार्टी बद्दल? ते ऑलमोस्ट डन आहे. आता पेटते. हे बदीर, तुझ्या जाणं पेटेल का आज? काय लागा एवढं चगाळ घेऊन आलो मी? तू पेटवत बसलाय. इकडे दे, दे इकडे. म्हणून तुला म्हटलं होतं त्या मंजूच्या मागं फिरण्यापेक्षा का नाही जरा ताल मी येत जा. लागलाय खेळायला हे बघ. कस आहे? लईच पेटलंय लगा. अरे आलो होतो की एकदा कुस्ती शिकवायच्या नावाखाली एक एक पैलवानी मला उचलून उचलून फेकलं. हे अशी काडा 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 हाड मोडली होती माझी. अजून बी आवाज येतो. त्यापेक्षा आहे ना मंजूला भेटलं की नाही असा धाड 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 आवाज येतो ते परवडत मला. मंजूचा जमिनीचा साधा झाला का नाही ते जाणार आहे मुंबईला. ती एकदा मुंबईला गेली का नाही मग कुठनं आणि कसला कसला आवाज येतो मला सांग. जाईल म्हणजे? अरे ती काय राहायला आली वय इथे जमिनी करायला गावात. तिचं ती काम झालं की ती निघाली मुंबईला. हो किड्याचा आवाज कुठनं येतोय?
नाही जाऊ देणार मंजुला बजा. ह्यो केडा वाढतोय वय, काय करणार आहेस तू, काय करणार आहेस? हा अरे तिच्या जमिनीचा सौदा होतोय का नाही बघ उद्याच. सुरेश बापू आहे का ना, सुरेश बापू तिला अडाऊन्स पण देणार आहे. तिचं काम झालं की मंजू चालली मुंबईला. सांगणार आहे तिला नको जाऊस म्हणून. तर तू नवरा नाहीस का तिचा, ज्यानं ती तुझं ऐकल. तुमच्या अशा वागण्याचा ना आता गावातल्या लोकांना बी संशय यायला लागलाय. संशय का बर? कारण तुम्ही पहिल्यासारखं वागणं झालंय. मंजू दीदी बी मला विचारत होती, पण मी हुशार आहे ना म्हणून सगळं सावरून घेतलंय. तुमचं हे वागलंय ना डॉक्टर, एक दिवस तुम्हाला लय अडचणीत आणणार आहे बघा. हरकत नाही, अडचण आली म्हणून माणसाने चांगल्या गोष्टीची संगत सोडू नये. तुला माझ्या या स्वभावाची सवय नाहीये ना, होईल हळूहळू. ओ डॉक्टर, मला नाही तुमच्या स्वभावाची सवय करून घ्यायची. तुम्ही जर असंच वागत राहिला तर आपण जे ठरवलं त्याचं काय करणार? मला पैसे कमवायचंय, बडी हिरोईन व्हायचंय, मुंबईला जायचंय, आणि तुम्ही जर असंच वागत राहिला तर मी पैसे कसं कमवणार? डिंपल, ते तुझं तू ठरव. मी आता या सगळ्यातून बाहेर पडलोय का वय का? मग रेशमा वहिनीच्या डेड बॉडीचं काय करायचं ना ते सांगा. तुला हवं ते कर, मी तुला अडवणार नाही आणि थांबवणारही नाही. काय चाललंय तुमचं? तुम्ही जर असंच वागत राहिलं ना तर मी डिंपल, मी तुला म्हणालो ना, मी तुला अडवणार नाही. मी परिणाम भोगायलाही तयार आहे. फार तर मी जेलमध्ये जाईन. मी गावात लोकांची सेवा करायचो, जेलमध्ये गुन्हेगारांची सेवा करीन. मी ठरवलंय माझे सगळे गुन्हे मी कबूल करीन. एका गुन्ह्यात तूही सामील होतीस. रेशमाची डेड बॉडी तूच लपवलीस ना? घाबरू नकोस, मी तुझं नाव नाही घेणार. माझ्यामुळे तुझं वाईट झालेलं मला बिलकुल नाही आवडणार. मी तुझ्या घरात राहतोय. मंगलताईंनी बाबूदादांनी मला खूप चांगलं वागवलंय. माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला मला बिलकुल आवडणार नाही. डॉक्टर, आता मला तुमच्यापेक्षा ना त्या मंजू दीदीचाच राग यायला लागलाय. तिचं काय, ती जमीन विकल पैसे घेऊन निघून जाईल. तुम्ही बसा इथंच लोकांची फुकटची सेवा करत. हा त्या कुठे जाणार आहेत? तिच्या जमिनीची डील फायनल झाली, पुढच्या आठवड्यात तिला पैसे बी मिळतील. ते नेहमी म्हणायचे, बाईनं तिचं मंगळसूत्र आणि शेतकऱ्याने त्याची कस्ती जमीन कधीच विकायची नसते. खर तर मला ही जमीन विकायची नव्हती, पण परिस्थिती समोर कोणाचं काय चालतं ना. हे बरोबर बोला बघा तुम्ही. बर निघतो मी, उरलेले पैसे कागदपत्र करताना देतो. हा अहो निघताय काय, चहा घेऊन जा ना. अहो परत आल्या बघू ताई, येतो मी ताई. झालं तुझ्या मनासारखं सगळं, तू उगाच टेन्शन घेऊन बसली होतीस. हो झालंय मनासारखं, पण अजून बऱ्याच गोष्टी होणं बाकी आहे. या पैशाने अमरचा इलाज करायचाय. जमिनीचं डील झालं ना की आम्ही लगेच मुंबईला जाणार आहोत. आणि हो तुला आत्ताच सांगतेय, आम्ही जरी मुंबईला गेलो ना तरी तुला आम्हाला भेटायला यायचंय, कळलं? नाहीतर जाशील मला विसरून. म्हणजे तू लगेच जाणार? हो जावंच लागेल, इतके दिवस जमिनीचा डील व्हायचीच तर वाट बघत होतो. लवकरात लवकर अमरचं ऑपरेशन झालं ना की त्याला त्याच्या पायावरती उभं झालेलं बघायचंय मला. बर येतो मी. मंजू, पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.